या बातमीचे प्रायोजक आहे हुमा गिफ्ट्स मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम। जिल्हा स्त्री रुग्णालय येथील SNCU विभागात मागील 11 महिन्यात 176 बालके दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आलाय। SNCU विभागात कमी दिवसाचे व कमी वजनाच्या बालकांवर उपचार केले जातात। मागील 11 महिन्यामध्ये या ठिकाणी 1873 बालकांना दाखल करण्यात आला होता। यातील गंभीर असलेल्या 235 इतर रुग्णालयात रेफर करण्यात आला, तर 176 बालके दगावल्याची धक्कादायक माहिती रुग्णालय प्रशासनाकडून प्राप्त झालाय। तर 1363 बालकांचे प्राण वाचवण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आलाय। SNCU विभागात 26 सप्टेंबर रोजी झालेल्या व्हेंटिलेटरच्या स्फोटानंतर या ठिकाणी इतर व्हेंटिलेटर वापरण्यावरही आरोग्य विभागाने बंदी घातल्यानं मागील 6 महिन्यांपासून येथील व्हेंटिलेटर बंद असल्याचं माहिती समोर आलंय। आपल्या SNCU विभागात इनबॉर्न आणि आउटबॉर्न असे दोन युनिट आहे। इनबॉर्नमध्ये जे डिलिव्हरी झालेले बच्चू असतात डफरीन हॉस्पिटलला, त्यांना आपण भरती करतो। टोटल इनबॉर्न युनिटमध्ये 1323 ॲडमिट झालेले आहे, त्याच्यापैकी 83 बच्चू एक्सपायर झालेले आहे आणि 171 बच्चूंना आपण रेफर केलेलं आहे। तर दुसरी गोष्ट, इनबॉर्न अँड आउटबॉर्न म्हणजे टोटल ॲडमिशन झालेलं आहे आपले तर 1873, त्याच्यापैकी 235 बालकांना आपण रेफर केलेलं आहे आणि 176 बच्चू एक्सपायर झालेलं आहे आणि टोटल 1368 बच्चू आपण सक्सेसफुली डिस्चार्ज केलेलं आहे। आपल्या इथं आपण 1 एप्रिल 2022 ते 25 सप्टेंबर 2022 व्हेंटिलेटर आणि CPAP सगळं यूज करत होतो। जसं हे क्रिटिकल केअर मॅनेजमेंटमध्ये एक HFNC मोड असतो, एक CPAP मोड असतो आणि एक व्हेंटिलेटर मोड। व्हेंटिलेटरमध्ये सुद्धा एक CPAP मोड असतो ज्याला म्हणतो आम्ही, तो याच्यात आपण HFNC आणि CPAP मोड यूज करत असतो। असे आपण टोटल बालकं 1 एप्रिल 2022 ते 25 सप्टेंबर पर्यंत आपण जे यूज केलेलं आहे 111 बच्चूंना आपण व्हेंटिलेटर आणि CPAP यूज केलेलं आहे। त्याच्यानंतर पुन्हा 25 डिसेंबर 2022 ते आतापर्यंत आपण CPAP आणि HFNC मोड यूज केलेला आहे, ते 29 बच्चू म्हणजे टोटल आपण 140 बच्चूंना CPAP आणि HFNC हा मोड यूज केलेला आहे, जो व्हेंटिलेटरचा एक मोड असतो। आता सध्या परिस्थितीत 3 CPAP आहे आणि HFNC मोडसुद्धा आहे, हे दोन मोड व्हेंटिलेटरमध्ये सुद्धा असतात। फक्त व्हेंटिलेटरच्या मशीनबद्दल म्हणायचं असं आहे तर आमच्या इथं 2 व्हेंटिलेटरच्या मशीन आहे सद्यस्थितीत, एक शिलरची आहे आणि एक कार्डिओलॉजची आहे। शिलरच्या मशीनचं असं आहे की वरिष्ठांनी आम्हाला सद्यस्थितीत यूज करण्याबद्दल काही आदेश दिलेले नाही आहे म्हणून आम्ही थांबलेलो आहे। आणि हे कार्डिओलॅब नावाची मशीन आहे, त्याला सेन्सरला थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे ते सध्या यूज करत नाही आहे, पण त्याचा आमचा फॉलोअप चालू आहे। ते रिपेअरिंगला मेकॅनिक आले आणि त्यांनी क्लिअर केलं, ते सुद्धा आम्ही यूज करणारच आहे। किती व्हेंटिलेटरची मागणी केली आहे? आम्ही 4 व्हेंटिलेटरची मागणी केलेली आहे। सध्या सेल क्रिया होईल? 2 व्हेंटिलेटर अवेलेबल आहे आमच्या। हुमा गिफ्ट तर्फे खास दसरा धमाका ऑफर, ऑनलाइन पेक्षा स्वस्त सबसे सस्ता सेल। हुमा गिफ्ट मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम मध्ये दसरा निमित्ताने यंदा विविध प्रकारचे भरपूर ऑफर्स ठेवण्यात आले आहेत। लकी ड्रॉ, फ्री डिस्काउंट ऑफर सह कॅशबॅक ऑफर ही, तसेच सर्व कंपनीच्या फायनान्सची ही सोय उपलब्ध। त्याचबरोबर हुमा गिफ्ट मध्ये सर्व नामांकित ब्रँडचे LED TV, फ्रीज, वॉशिंग मशीन, ओव्हन, मिक्सर ग्राइंडर ही मिळतील। हुमा मल्टी ब्रँड शोरूम मध्ये ओप्पो, विवो, वन प्लस, नोकिया, लवा, टेक्नो, रिअलमी या व इतर सर्व कंपनीचे मोबाईल एका छताखाली उपलब्ध। या आणि पहा लाइव्ह डेमो। सर्व सोलापूरकरांनी हुमा गिफ्ट या ठिकाणी भेट देऊन सबसे सस्ता सेलचा लाभ अवश्य घ्यावा। अभी नहीं तो कभी नहीं अशी ऑफर फक्त हुमा गिफ्ट्स मध्येच। तसेच हुमा गिफ्ट्स या शोरूम मध्ये सर्व कंपनीचे ऍक्सेसरीज मिळतील। इयरफोन, नेक बँड, ब्लूटूथ, इयरबड्स, स्मार्ट वॉच, रॅपिंग, D+ ग्लास, स्पीकर आणि सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध। तर मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या हुमा गिफ्ट्स मल्टी ब्रँड शोरूम, 7 रस्ता हुमा मेडिकल समोर सोलापूर।